हो मी सुद्धा आज वर्तमानपत्रामध्ये हेलिकॉप्टरचे फोटो पण पाहिले आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे तीन त्यांनी पाठवले होते, एक इगतपुरी, दुसरा दिंडोरी आणि देवळाली. परंतु त्यांनी जो उमेदवार त्यांना एक्सपेक्ट म्हणजे करत होते तो मनसेमध्ये गेल्यामुळे इगतपुरीचा फॉर्म काय ते देऊ शकले नाही आणि इतर दोन ठिकाणी मात्र जे आहेत त्यांनी एकनाथराव शिंदेने जे आहे त्यांच्या शिवसेनेचे ए बी फॉर्म तिथल्या उमेदवारांना दिलेले आहेत. अर्थात ते का दिले, कशासाठी दिलेत, ते आता अजितदादा आणि ते सगळी मंडळी जे बसते ते चर्चा करतील. का केलं त्या संपर्क प्रमुखांचं असं म्हणणं होतं की समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये उमेदवारी केल्यामुळेच आम्ही हा पवित्रा. दोन गोष्टी सांगतो, ज्यावेळेस समीर भुजबळ आणि मला उभं राहायचं त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुला राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल पहिल्यांदा, कारण तो राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष होता आणि मगच तुला उभं राहावं लागेल. त्याप्रमाणे सगळे म्हणून ठीक आहे मी राजीनामा देतो. आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म त्याने भरला. परंतु आम्ही ज्यावेळेला अजितदादा खोसकरांच्या कार्यक्रमाला आले होते इगतपुरीला, त्याच वेळेला खोसकर आहेत, झिरवळ आहेत, असे इतर अनेक मंडळींनी जी आहे ही तक्रार केली होती की आमच्याकडे हे असे असे उमेदवार आपल्याच महायुतीकडून उभे राहण्याची शक्यता आहे आणि तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळेला समीर भाऊचा वगैरे काही चर्चा पण नव्हती फारशी, डिसिजन पण नव्हता. आणि ते त्यावेळेला अजितदादांच्या त्यांच्या कानावर त्यांनी टाकलं होतं, म्हणजे आम्ही नाही टाकलं, खोसकर आहे, झिरवळ आहेत या सगळ्या लोकांनी. आता हे काय आहेत आता पाहतील, ज्यांनी फॉर्म डबल डबल झालेले आहेत, महायुतीतले असतील, महाविकासमधले असतील, तिकडे पण झालेले आहेत तसे एकमेकाच्या विरुद्ध, आणि इकडे पण झालेले आणि ते फक्त नाशिकमध्ये झालेत असं नाही आहे, इतर अनेक ठिकाणी झालं आहे. बी जे पी आणि शिवसेना असे पण झालेले आहेत. तर हे सगळं झालं म्हणजे आज मी वर्तमानपत्र जेव्हा वाचलं कोणी कोणी फॉर्म भरले तेव्हा माझ्याकडे डोक्यात काही लक्षात काही यायला कबूल नाही नक्की कोण कुठे गेला आणि कोण कुठे आला. आता नंतर जेव्हा पाहू आता हे सगळे चार पाच दिवस झाल्यानंतर ज्यावेळेला माघार वगैरे होईल त्यावेळेला चित्र जे आहे स्पष्ट होईल. पण एक लक्षात ठेवा, समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत, आम्हालासुद्धा घड्याळाची निशाणी घेता आली असती, पण आम्ही जे एथिक्स जे आहेत आम्ही ते पाळल्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावलं नाही, तर सांगितलं तुला राजीनामा नाही दिला तर तुला काढून टाकावं लागेल आणि ते वाईट मग तुला वाटू नये तो. ठीक आहे, त्यांनी राजीनामा दिला.